आणि मला गरजेचा होता तो ब्रेक, कारण जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन कंटिन्यू 10-11 वर्ष करत राहता तेव्हा तुम्हाला कळत नसतं की तुम्ही किती दमताय रोज. तो काळ निश्चित खूप टफ होता, कारण झालं असं की मी कामच करत होते. हे सगळं चालू असताना मी काम सुरूच होतं. लॉकडाऊन सुरू झाल्यावर मला ॲक्च्युली आराम मिळाला. मी लाईफस्टाईल चेंजेस केले, मी खूप स्वतःवरती काम केलं, वर्कआउट म्हणा किंवा म्हणजे मी एकूण लाईफकडे बघण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला खूप चेंज केलं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. ठरलं तर मग या मालिकेचं प्रोमो तुम्ही बघितले असतीलच आणि त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही अभिनेत्री कोण आहे. ती माझ्या सोबत आहे जुई गडकरी. बऱ्याच कालावधीनंतर आपल्या मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा दिसते आणि तिला पुन्हा तुम्ही बघू शकणार आहात तिचा अभिनय या मालिकेतून. जुई, खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. कशी आहेस तू? मी खूप छान आहे, तू कशी आहेस? खूप छान वाटतंय, मी बरी आहे. आणि तुला सेटवर पुन्हा बघून छान वाटते, कारण पुन्हा एकदा ते शेड्यूल सुरू झालंय, पुन्हा सेट विजिट आणि या सगळ्या गोष्टी. पण अनेक जण म्हणतात कम बॅक, अर्थात तो तेवढा कालावधी होता. मला वाटतं वर्तूळच्या सेटवर आपण शेवटचं इंटरव्ह्यू केला होता त्या सेटवर आणि त्याच्यानंतर या मालिकेचं निमित्त. तुझी काय फिलिंग आहेत, काय वाटतं तुला ते बॅक टू सेट? मला तर म्हणजे काय म्हणतो आपण की हॅबिटॅट आपण म्हणू शकतो, त्यात मी पुन्हा परत आलेली आहे. आणि आपण क्रेव करत असतो एखाद्या गोष्टीसाठी की आता हां आराम करून झाला, आता आपल्याला काहीतरी छान करायचं आहे. आणि तशा टाईप्सची मी म्हणजे क्रेविंग खूप होत होतं मला की आता लवकर सेटवर जायचं आहे. सो आले आणि आता मी इथे शांततेत आहे, म्हणजे तसं सांगायचं तर, कारण दिस इज द प्लेस जिथे मी शांततेत सुखात असू शकते. आणि तीच वाहिनी ज्या वाहिनीच्या मालिकेतून तुला इतकी लोकप्रियता मिळाली, ते कॅरेक्टर असेल, ती मालिका असेल आणि पुन्हा बॅक टू त्या वाहिनीवर, स्टार प्रवाह वाहिनीवर, ते ती फिलिंग काय? हे तर खूपच वेगळं, म्हणजे मी नेहमी म्हणजे हा एकच शब्द येऊ शकतो की माहेर घरी आपण पुन्हा येतो ना, तसा फील आहे. तीच सगळी टीम आहे, प्रोमो डिरेक्टर्स पण तेच होते, प्रोडक्शनची टीम तीच होती, त्यामुळे मला पुढचं पाऊलला जे काय मी शूट केलेलं ना त्या प्रोमोचे दिवस परत आठवले की तीच सगळी लोकं आहेत, तीच टीम आहे. आणि एक आपल्याला काय म्हणू शकतो आपण की एक सिक्युअर फील येतो ना असा मनात, तसा फील आहे आत्ता. आणि मालिकेच्या प्रोमोमध्ये आम्ही बघतोय ना की तुझं जे कॅरेक्टर आहे ते म्हणतंय की आता रडायचं नाही, लढायचं. त्यामुळे आम्हाला जास्त रडताना दिसणार नाहीयेस ना तू, तर लढताना दिसशील? तुम्हाला तिसरा प्रोमो आल्यावर कळेल मी रडणार आहे की लढणार आहे ते. सांग ना. मी आता सांगू शकत नाही कारण तिसरा प्रोमो अजून ऑन एअर आलेला नाही आहे, पण तो आता येत्या 4-5 दिवसात येईल, त्यामुळे तुम्हाला कळेल की एक मेजर ट्विस्ट आहे पुढे. तो तिसऱ्या प्रोमोमधनं आउट होणार आहे. म्हणजे पहिले 2 प्रोमोजमध्ये तुम्हाला सायली कळली, तिचं घर कसं आहे, ती आश्रमात राहतीये हे सगळं कळलं, तिच्या मधुभावांना पोलीस घेऊन गेले हे कळलं. पण आता तिसऱ्या प्रोमोमध्ये ती त्यांना बाहेर काढण्यासाठी काय करते हे तुम्हाला त्यात कळणार आहे. आणि त्यावर आधारित अख्खी पुढची मालिका आहे. आणि त्याबरोबरच एक खूप मोठा काय म्हणतो आपण वेगळा एक ट्विस्ट आहे शोमध्ये, जो तुम्हाला 5 डिसेंबरला शो बघून कळेल. मला वाटतं या मालिकेचा विषय कळल्यानंतर तुला सगळ्यात जास्त आनंद झाला असेल, कारण जुई गडकरी म्हणून मला माहिती आहे की आश्रम आणि या सगळ्या गोष्टी आणि याबद्दलची तुझी जाणीव आणि या सगळ्या गोष्टी, तर ते तुला जेव्हा विषय कळाला की या स्टोरी लाईनवर ही मालिका पुढे जाणार आहे, तर तुला खरं सांगू, मला पहिला जेव्हा फोन आला ना तेव्हा त्यांनी फक्त एवढं विचारलं की डेली सोप करायला आवडेल का, स्टार प्रवाह जी आहे लीड आहे करशील का, मी हो म्हणून टाकलं, मी काहीच विचारलं नाही. मला तेव्हा माहीत नव्हतं की काय स्टोरी असणार आहे, कसं काय असणार आहे, प्रोडक्शन काय आहे, काहीच माहीत नव्हतं मला. आणि जेव्हा मला पहिली लुक टेस्ट झाली तेव्हा मला स्टोरी कळली आणि ती अशी झाली की अरे हे तर सगळं मी करते. सो मी जास्त रिलेट करू शकले सीन्स करताना. आश्रम म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे की माझं आश्रमाशी किंवा असा एक लगाव आहे, आणि ते नंतर मला कळलं, त्यामुळे मी आधी हो म्हणून टाकलं होतं आणि नंतर मला सगळ्या गोष्टी कळल्यात. मग एक माणूस म्हणून तू त्या पात्राशी किती कनेक्ट होतेस ही भूमिका करत असताना? मी खूप कनेक्ट होतीये. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की हे कॅरेक्टर नाही खूप वेगळं आहे वगैरे असं, बट माझ्यासाठी हे जास्त कनेक्ट होणार आहे कारण हिच्या आवडीनिवडी ह्या माझ्या आवडीनिवडी आहेत. आश्रमाशी किंवा त्यातल्या लहान मुलांशी, आजी आजोबांशी ती खूप कनेक्टेड आहे, ती तिथलीच आहे. आणि तशी मी सुद्धा पर्सनली ह्या सगळ्या ग्रुपमध्ये खूप वावरत असते आणि आश्रमांमध्ये वेगवेगळ्या जाणं माझं नेहमी असतं. आणि त्याचबरोबर सायली फायटर आहे, मी सुद्धा फायटर आहे, मला पण कुठल्या गोष्टीवरून रडत बसायला आवडत नाही, मी नर्वस होत नाही, नेगेटिव्हिटीमध्ये जात नाही, तशीच सायली पण आहे. म्हणजे परिस्थिती कितीही कठीण आली तरीसुद्धा ती त्यातनं मार्ग काढते आणि मी सुद्धा तशीच आहे, त्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात मी कनेक्ट करते.
म्हणजे तू पण रडत बसत नाहीस तर लढते, आणि तो संघर्ष तुझा म्हणजे आम्ही बघितलेला आहे, म्हणजे मालिकांसाठी असेल किंवा तुझ्या कामातनं, आणि त्यातूनच नुकतंच ते समोर तू आणलंस, ते म्हणजे तुझ्या संघर्षाचा प्रवास आरोग्याबाबत च्या काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आणल्यास, त्यामुळे अनेक गोष्टी त्या समजत आहेत की कशा पद्धतीने तो संघर्षमयी प्रवास तू केलेला आहे. पण ते सगळं सफर करत असताना कुठेतरी ही जाणीव होती की आपल्या करिअरला कुठेतरी धोका नको यायला त्या सगळ्यातून, पण तू उभी राहत होतीस, तो काळ कसा ठरला तुझ्यासाठी? तो काळ निश्चित खूप टफ होता, कारण झालं असं की मी कामच करत होते, हे सगळं चालू असताना मी काम सुरूच होतं. लॉकडाऊन सुरू झाल्यावर मला ॲक्च्युली आराम मिळाला. सो ती 2 वर्ष मी स्वतःवरती खूप काम केलं, युटिलाईज केली ती पॉझिटिव्हली, आणि मला गरजेचा होता तो ब्रेक. कारण जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन कंटिन्यू 10-11 वर्ष करत राहता तेव्हा तुम्हाला कळत नसतं की तुम्ही किती दमताय रोज, कारण रोजची शिफ्ट असते 13 तासांची, तुम्ही येण्याजाण्यात तुमच्या 14-15 तास जात असतात. त्यामुळे लॉकडाऊनची 2 वर्ष मी खूप सुखात आणि शांततेत घालवली. मी लाईफस्टाईल चेंजेस केले, मी खूप स्वतःवरती काम केलं, वर्कआउट म्हणा किंवा म्हणजे मी एकूण लाईफकडे बघण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला खूप चेंज केलं. कारण मला माहीत होतं की ॲक्सेप्ट करण्यापलीकडे आपल्या हातात काही गोष्टी नाही आहेत, आणि मग रडत तर बसायचं नव्हतं, मग आपण काय करू शकतो. मग मी खूप सोल्युशन शोधली आणि त्यानुसार ती सगळी एक्झिक्यूट केली, आणि आज मला त्याचा खूप जास्त फरक जाणवतो आहे, म्हणजे तब्येतीवरतीसुद्धा आणि एकूणच ओव्हरऑल माझ्या आजूबाजूला पण सगळं, कारण आपण ज्या प्रकारचे विचार करतो तसे व्हायब्रेशन्स आपल्या बाजूला क्रिएट होतात. तर मी त्या गोष्टी केल्या 2 वर्षामध्ये आणि आज मी आहे इथे. आणि अनेक ठिकाणी तू म्हणतेस की स्वतःला मी आता पुनर्जन्मच समजते, कारण या सगळ्यातून बाहेर येत आताही पुन्हा नव्याने कामाला सुरुवात केलेली आहेस. मागे जी मालिका केली होतीस वर्तुळ, त्याच्यानंतरचा ब्रेक आणि ही मालिका करतेस, त्या दरम्यान कशा पद्धतीचं होतं सगळं? करिअर वाईज काय डिसिजन घ्यावेसे वाटत होते का, किंवा तुला प्रोजेक्टसाठी विचारणा होत होती का त्या दरम्यान? खूप प्रोजेक्टसाठी विचारलं, खूप जास्त म्हणजे. पण माझं असं होतं ना की मला जोपर्यंत, म्हणजे माझा स्वभाव असा आहे की जोपर्यंत मला 100% एखाद्या गोष्टीच्या बाबतीत मी कन्व्हिन्स्ड नसते ना की मला हे करायचं आहे किंवा मला असं असं हवं आहे, तर मग मी नाही करत ते. म्हणजे मला बरीच लोक विचारतात की मग तू फिल्म्स का नाही केल्यास किंवा OTT ट्राय का नाही केलंस, तर मी OTTचे पण भरपूर लुकटेस्ट झाल्या आणि फिल्मचे अशा स्क्रिप्ट्स माझ्याकडे येत होत्या की मला त्यात काही चॅलेंजिंग वाटत नव्हतं, किंवा मला मनापासून असं हां हे करूया असं नव्हतं वाटत. त्यामुळे मग ही 2 वर्षं मी त्यातच काढली की नाही हे नको आहे, असं नको आहे, तसं नको आहे, हे नाही करायचं आहे. आणि त्याचबरोबर मी तब्येतीवरती जास्त काम करत होते तेव्हा, त्यामुळे फोकस माझा ठरलेला होता की आत्ता आपण जो गॅप घेतो आहे, आणि गॅप घेण्यापेक्षा लॉकडाऊनमुळे तो सगळ्यांना जबरदस्तीची एक गॅप आली होती, फार कमी लोकं त्या दरम्यान काम करत होती, त्यामुळे मी म्हटलं आता झालंच आहे तर मग ते युटिलाईज करूया त्याच्यामुळे निगेटिव्ह न होता. आणि मग मी ती स्वतःच्या तब्येतीवर जास्त काम केलं त्या 2 वर्षामध्ये आणि साईड बाय साईड लुक टेस्ट वगैरे चालूच होत्या. आधीच आरोग्याला अनेक चॅलेंजेस तू सामोरं गेलीस आणि त्याच्यानंतर पुन्हा डेली सोप करतेस, अर्थात डेली सोप करणं एक मोठं चॅलेंज असतं, त्यामुळे ते चॅलेंज स्वीकारताना कुठे वाटत होतं का की पुन्हा त्या गोष्टी होऊ नये यासाठी तू कोणती काळजी आता घेतेस आणि त्याबद्दल विचार केलास? मी काळजी ॲज सच म्हणजे ना, एकतर मी प्युअर व्हेजिटेरियन झाली आहे आणि प्युअर व्हेजिटेरियन मी जैन झाली आहे, म्हणजे मी अनियन गार्लिकसुद्धा खात नाही. आणि त्यानंतर लाईफस्टाईल चेंजेस पण खूप केल्या मी 2 वर्षामध्ये, योगा प्रॅक्टिस खूप केली आणि त्या सगळ्या ह्याच्यानुसार मी आता स्वतःचं लाईफ मॉडिफाय केलं आहे. 7 नंतर जेवायचं नाही म्हणजे नाहीच, ॲट एनी कॉस्ट. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या तब्येतीवरती म्हणजे काय म्हणतो, मेडिकल ॲज सच फरक नाही, बट लाईफस्टाईल चेंजेसनी तुमच्या थिंकिंगवरती फरक पडतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती फरक पडतो आणि अल्टिमेटली तुमचे विचार बदलले की तुमची तब्येत पण सुधारायला लागते. सो तसं माझ्यावरती मी माझं काम केलेलं आहे आणि सतत गोळ्या औषधं नकोच हे माझं एक आधीपासून ठरलेलं होतं. मग काय करू शकतो आपण, मग त्या त्या नॅचरल गोष्टी खाणं, ह्यानी आपले डेफिशियन्सीज कमी करणं किंवा तब्येत. आणि सी, जे आपल्या हातात नाही आहे ते आपण देवावर सोडतो, तसं मी देवावर सोडल्या काही गोष्टी आणि मला देवाने आज उभं केलं एवढं मी खरं सांगू शकते. नक्कीच, तर प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की पुढचं पाऊल हे मालिका जेव्हा सुरू होती तेव्हापासून तुला एका आजाराने ग्रासलं होतं आणि त्याच्यातून ती बाहेर आली तो संघर्ष आणि आता पुन्हा एकदा उभी राहिली आहेस तू. पण आम्हाला सायलीबद्दल सांग, तिचा संघर्षमयी प्रवास असणार आहे का, काय असणार आहे तिच्या आयुष्यात काय काय चॅलेंजेस, अर्थात ते मालिकेत बघू. पण प्रोमोमधनं आम्हाला थोडासा अंदाज येतोय की कसं असेल काय असेल, पण तू थोडंसं सांग ना आम्हाला काय सायली. आता पहिल्या प्रोमोमध्ये तुम्हाला कळलं की सायली ही आश्रमातली मुलगी आहे, लहान मुलं आहेत, आजी आजोबा आहेत तिथे, अशा अनेक गोष्टी, हे तिचं विश्व आहे. आणि दुसऱ्या प्रोमोतनं हे कळलं की तिचे जे मधुभाऊ आहेत, म्हणजे तिला जे वडिलांच्या जागेवर आहेत
त्यांनाच पोलीस घेऊन गेलेत. आणि मुलं तिच्याकडे आता एक्सपेक्टेशन आहे की ताई कशी आणणार आहे मधुभाऊंना परत. आणि तिच्यासाठी पण हे खूप शॉकिंग आहे कारण तिच्या वडिलांच्या जागी जे आहेत तेच गेलेत. तर मग आता त्यांना परत कशी आणणार ती. सो हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे तिच्यासमोर. आणि ते तुम्हाला तिसऱ्या प्रोमोत कळणार आहे की ती त्यांना परत आणण्यासाठी कुठलं पाऊल उचलते आणि कशी हे सगळं फेस करते हे तुम्हाला कळणार आहे. त्याचबरोबर मी जसं म्हटलं की एक पुढे वेगळा ट्विस्ट आहे, तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की हिचं लाईफ लहानपणापासूनच पूर्ण चॅलेंजेसनी भरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मी आत्ता ते ॲप्ट गोष्ट सांगू शकत नाही आहे, पण तुम्हाला कळेल की पूर्ण चॅलेंजेसनी भरलेलं आहे. आश्रमात राहिलेली मुलगी आहे, त्या लोकांना रोजचीच किती प्रॉब्लेम्स असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे एवढी माणसं आहेत आश्रमात, त्यात कमावणारी ही एकटीच असते, त्यामुळे तिच्या एकटीच्या पगारावरती सगळ्यांचं रोजचं शाळा वगैरे सगळं अवलंबून आहे. त्यामुळे तिचं लाईफ फुल ऑफ चॅलेंजेस आहे, पण ती तरीही त्यात रडत बसत नाही किंवा तोंड पाडून बसत नाही. ती नेहमी चेअरफुल असते, ती नेहमी सगळ्यांबरोबर मिळून मिसळून मस्त काहीतरी त्यातनं सोल्युशन काढत असते. आणि म्हणून मी सांगते की तिसरा प्रोमो बघा, त्याशिवाय मी सांगू नाही शकत आहे. हा म्हणजे तू अनेक पैलू सांगण्याचा प्रयत्न केलास की सायली कशा पद्धतीने असेल, पण जुई गडकरी म्हणून जसं तू आश्रमचाही मी उल्लेख केला, तर शेवटचं कधी गेली होतीस, तर त्या दरम्यान तू अनेकदा जातेस, पण त्यांना तू सांगितलंयस का अशी मी मालिका करते आणि माझं असं काम आहे ते. मी आत्ताच दिवाळीलाच जाऊन आले शांतिवनला. मी जे दरवर्षी जाते आणि यावर्षी माझं 18 वर्ष होतं शांतिवन मधलं. आणि मी 18 वर्षांपासून तू 18 वर्ष झाली मला. आणि त्यामुळे मी तिथल्या सगळ्यांना सांगितलं की मी यावर्षी असा असा जो शो आता मी करते, तेव्हा प्रोमोज आउट नव्हते, पण तिथल्या सगळ्या आजी आजोबांना मी सांगितलं की असं असं आहे आणि तो आश्रमातलंच असते मी असं तसं, तर ते सगळे खूप खुश झाले. आणि प्रोमो बघितल्यावर मला फोन पण आले तिथनं, किती छान, की तुला किती छान ना की तू इथे पण आमच्याकडे येतेस आणि तुला आता सिरियलमध्ये पण तसंच वातावरण असणार आहे. म्हटलं हो, म्हटलं मला खूप छान वाटतंय आणि मी रिलेट करू शकते त्याला. खूप छान वाटलं तुझी तुझ्याशी बोलून. आणि मला असं वाटतं पुन्हा एकदा या मालिकेतून तू समोर येतेस आणि प्रेक्षकांचं जे प्रेम आहे आजवर तुला मिळालेलं आहे ते याही मालिकेतून मिळेल, आणि त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच.